शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित साहेबांनी त्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं मत व्यक्त केलंय. याबाबत बोलताना रोहित यांनी माझी भूमिका ही नातू म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून व्यक्त केली आहे. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्त्यांची ती भावना आहे, प्रेम करायचं असेल तर ते जाहीरपणे करावं असं माझं मत आहे, त्यामुळे मी ते केलं. याबाबत साहेबांशी अजून बोलणं झालेलं नाही पण त्यांच्यापर्यंत ही बाब पोहोचली आहे असं रोहित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलंय. नक्कीच कार्यकर्ता म्हणून माझी ती इच्छा आहेच आणि फक्त ही माझी इच्छा असं नाही, असे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते ज्यांचे पवारसाहेब लोकसभेचा विचार करावा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. ते कसं आहे, एखादी प्रेम जो व्यक्त करायचं असेल तर ते जाहीरच करावं लागतं आणि प्रेम व्यक्त करत असताना कुठलीही परवानगी न करता, त्यात कुठलीही फॉर्मॅलिटी न आणता ते करावं असं माझं म्हणणं आहे. आणि जे मनात असतं ते बोलून दाखवावं असाही माझा स्वभाव असल्यामुळे मला असं वाटलं की ते लिहावं म्हणून मी फेसबुकवर खरं तर माझी जे मनात आहे ते मी लिहिलं.